शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान होत असून यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आहे. जिल्ह्यात 197 मतदार केंद्रावर जवळपास 4194 कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही मतदारसंघाच्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी शंभरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. शंभरकर म्हणाले, 197 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आले आहे. तसेच स्वतंत्र व्हिडिओद्वारे मतदान केंद्रातील प्रक्रियेचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तसेच पुणे विभागातील अधिकाऱ्यांना लाईव्ह बघता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणार आहे. तसेच ज्या मतदाराच्या तोंडावर मास्क नाही त्याला मास्कची उपलब्धता करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर तैनात कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड मास्क देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराची थर्मल मशीनद्वारे तपासणी होणार आहे. त्यानंतर हातावर सॅनिटायझर दिले जाणार आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता जिल्ह्यातील 67,000 सोलापूरकर मतदानाचा हक्क बजावतील.